तुमचं नाव सांगा. शिवाजी जगदीश आंधळे, रायनाक सुकांडा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. बरं, आम्ही तुम्हाला हे आपसा आय टी नावाचं प्रोडक्ट दिलं, तुम्ही तुमच्या शेतात फवारलं का? हो. कोणत्या पिकावर फवारलं? आम्ही सध्या फक्त हे पराठीवरच फवारलं, कपाशीवर. कपाशीवर फवारल्याच्या नंतर तुम्हाला काय या आपसायटीचा अनुभव कसा नेमका आला? आपसायटीचा अनुभव म्हणजे एकच की आम्ही अर्धच वावर फवारलं आणि अर्ध दुसऱ्या औषधानं फवारलं. त्यात काय, त्याच्यात कमीत कमी 4-6 इंचाचा फरक वाटला आम्हाला उंचीत आणि क्वालिटीत बिन बदल वाटला. या न फवारलेल्या झाडापेक्षा तुम्ही फवारलेल्या झाडात तुम्हाला चांगला क्वालिटी दिसली? चांगली क्वालिटी दिसली आम्हाला त्याच्यात. त्या झाडाच्या विषयी तुम्ही काही सांगू शकाल का? त्याच्यात म्हणजे सांगायचं म्हणजे असं आहे की त्याच्यात वाढ झाली आणि त्या कपाशीनं फांद्या पण फांद्यावरून चालू केले. याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये फवारणी केली नाही, त्याच्यात फांदी नाही, वाढीत बिन कमी. याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये दुसरं पीक कोणतं आहे? सोयाबीन. सोयाबीन, सोयाबीनवर तुम्ही वापरणार? हो, 100% वापर. आणि तुम्ही हे कपाशीमध्ये वापरलं समजा, हो, हे बाकीच्या औषधासोबत वापरलं का? हो, कीटकनाशक सोबत. कीटकनाशक ते 10 मिली वापरलं आम्ही कीटकनाशक सोबत. तणनाशक सोबत जर वापरायचं ते आमचे सुनील भाऊ आंधळे येते, ते म्हणतात बाबा 20 मिली वापरा, म्हणजे 20 मिली वापरायचं कोणीही कास्तकार. बरं, तुम्ही बाकीच्या जनतेला काय सल्ला द्याल की बाबा जास्तीत जास्त दुसरी औषधं फवारण्यापेक्षा आपसायटी जर फवारली शेतकऱ्यानं तर त्याचा भरपूर लाभ मिळेल शेतकऱ्यांना. धन्यवाद.